आदरणीय साहेब आपल्या मुक्ताईनगरमध्ये आलेत. खरं 4.5 वर्षानंतर साहेब आपली ही जाहीर सभा इथे होते आणि यात जी 4.5 वर्ष आधीची सभा झाली होती त्या 4.5 वर्षाच्या आधीच्या सभेमध्ये माझ्याच विरोधात ती सभा झाली होती. 2019 निवडणुकीमध्ये साहेब आपण इथे आला होतात आणि त्याच्यानंतर ह्या मायबाप जनतेला प्रत्येकाला माहिती आहे, परिस्थिती बदलली. परिस्थिती बदलून आपण आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मी ह्या पक्षात प्रवेश केला आणि आज तुम्हाला माहिती आहे आदरणीय नाथाभाऊंचा जो निर्णय झाला त्या निर्णयानंतरची ही पहिली सभा. या सभेत आज तुम्ही माझे सगळे मतदारसंघातले बंधू आणि भगिनी इथे उपस्थित आहेत म्हणून 2 वाक्य मला नक्की हक्काने इथे बोलायचे आहेत. आज माझा जो निर्णय आहे आदरणीय साहेबांनी मला ह्या निर्णयानंतर माझी जेव्हा साहेबांची भेट झाली तेव्हा साहेबांना मी विनंती केली होती की साहेब आज ज्या परिस्थितीमध्ये भाऊ निर्णय घेत आहेत त्याच्यानंतर मला ह्या पक्षात थांबायचं आहे, पण आपला आदेश आणि आपली सूचना आणि आपण सांगत असाल तर मी ह्या पक्षात थांबण्यासाठी माझी इच्छा आहे. कारण मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते, कारण मला आपलं नेतृत्व आवडतं आणि आपल्या नेतृत्वात जी साथ आमच्या वाईट काळात आपण दिली ती साथ मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, म्हणून मला ह्या पक्षात थांबायचं आहे. आणि साहेब माझी विनंती आहे की आपण मला सांभाळून घ्यावं.